नोटबंदीच्या निर्णयानंतर व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर जोक्सचा अक्षरशः भडीमार सुरू झालाय. आता पुण्यातील चौकाचौकांमध्ये सुद्धा पुणेरी पाट्या दिसू लागल्या आहेत. पुणेकरांना चर्चेसाठी जगातील कोणताही विषय वर्ज्य नसतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने नक्की काय करायला हवं, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय, अंटार्क्टिकावरचं वातावरण कसं बदलतं, या अशा विषयांबद्दल पुणेकरांची ठाम अशी मतं असतात. आता तर विषय नोटबंदीचा आहे, मग पुणेकर मागे कसे राहतील, शक्य तरी आहे का? पण आता या चर्चांनी पुणेरी पाट्याचं रूप घेतलंय. पुण्यात कालपर्यंत चर्चा होती ती नोटबंदीची, पण आता चर्चा सुरू आहे ती नोटाबंदीच्या निर्णयावर. खास पुणेरी पद्धतीने खिल्ली उडवली जाते. पुण्यातील सदाशिव, नारायण, शनिवार, कसबा, रविवार सर्वच पेठांमध्ये या पुणेरी पाट्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या कोणाच्याही चटकन नजरेस पडाव्यात इतक्या सहजरित्या या पाट्या लावण्यात आल्यात. पाट्यांवरचा मजकूर तीन प्रकारचा आहे आणि तिन्ही प्रकारच्या पाट्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाची अगदी पुणेरी पद्धतीने खिल्ली उडवण्यात आली आहे. खरं तर नोटाबंदीचा निर्णय घेऊन अजून 15 दिवसही झालेले नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर 50 दिवस थांबण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अशा आणखीही पुणेरी पाट्या पुण्याच्या गल्लीबोळात दिसण्याची शक्यता आहे. या पाट्या कोणत्याही जनतेने लावलेल्या नसून त्या केवळ विरोधी पक्षाचं काम आहे, याला उत्तर देणं मी महत्वाचं समजत नसल्याचं भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितलंय. सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्याच्यानुसार ह्या पाट्या लावणारे कोण आहेत याचा शोध सुद्धा घेण्याची माझी इच्छा नाही. त्याचं कारण असं की काळा बाजार आणि भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विषयीचं उचललेलं हे प्रभावी पाऊल आहे असं सर्वसामान्य माणसाचा दृढ समज आहे याची मला खात्री आहे. 1,000 रुपये आणि 500 रुपयाच्या नोटा रद्द केल्या आणि नवीन नोटा चलनी व्यापारामध्ये आपल्याकडे यायला जो व्यवस्थापनातला थोडासा त्रास किंवा जो काही कमतरता आहे ती कमतरता पूर्ण नजीकच्या काळात होईल. त्यामुळे अशा स्वरूपाचा बोर्ड लावून आपण काहीतरी करतो आहोत असं दाखवण्याचा जो विरोधकांचा प्रयत्न आहे तो मला फार काही स्तुत्य वाटत नाही. त्याचं कारण असं, आपण तर पहिल्या दिवसापासून सांगत आलो की गेल्या 15 वर्षामध्ये 2014च्या आधी भ्रष्टाचाराच्या असंख्य घटना ह्या आपण प्रत्यक्षात सगळ्यांनी अनुभवल्या. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार ज्या शासनांनी केला, ज्या शासनकर्त्यांनी केला, त्याचे आकडे जरी कळले तरी देखील आपल्याला शहारा यायचा आणि कित्येक वेळेला आपलं मन बधीर होऊन जायचं. अशा कालखंडानंतर अशा प्रकारचं स्वच्छ प्रशासन आणि या प्रशासनाने पहिल्या सगळ्या असलेल्या विषयांच्या संदर्भामध्ये दुरुस्ती करण्यासाठी केलेल्या गोष्टी ह्या पहिल्या लोकांना आवडणं हे स्वाभाविक नाही, त्यांना आवडणारच नाही त्या गोष्टी. त्यामुळे या सगळ्या विषयाला धरून अशा प्रकारचे बॅनर कोणी लावत असेल तर त्याच्याखाली नाव लावं, आपलं मत म्हणून ते मांडावं. सुज्ञ पुणेकरांच्या नावाने अशा प्रकारचा बॅनर लावणं ही पळवाट आहे आणि ह्या पळवाटीला आम्ही फार महत्त्व देत नाही.